सामाजिक राजकीय व्यावसायिक जाने फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज। बुलडाण्यापासून जवळ असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेला सुरुवात झाली असून यावर्षी पिंपळगाव सराई ग्रामपंचायतने एक नवीनच पाडा सुरू केलाय। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून प्रत्येक व्यक्ती 10 रुपये प्रमाणे वसुली करण्यात येत आहे। या वसुलीमुळे भाविकांमध्ये नाराजीचे सूर असल्याकारणाने व परराज्यातून भाविक दर्शनासाठी येत असल्याने बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम होत असल्याने होत असलेली ही वसुली त्वरित बंद करावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष याकूब खान पठाण यांच्या नेतृत्वात समाजवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन करण्यात आली आहे। शिवाय वसुली करण्यात आलेल्या पैशाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद। सैलानी मेला जो उर्स चालू हुआ है अभी और उसमें जो भाविक लोग जो आ रहे हैं हर समाज के पूरे कम से कम 5 से 6 लाख लोग आते हैं वहाँ पर, लेकिन उन लोगों से ये ग्राम पंचायत पिपलगा ग्राम पंचायत वहाँ पर उन लोगों से 10-10 रुपये दर्शनी जो लोग आ रहे हैं उनसे 10-10 रुपये लिए जा रहे हैं और उनको पावती दी जा रही। ये कौन सा नियम है, ये कौन सा सिस्टम है ये कि जो अपने ज़िले का नाम खराब हो रहा। इसीलिए हमने निवेदन माननीय कलेक्टर साहब जी, माननीय SP साहब जी, माननीय CO जिला परिषद के जो CO साहब हैं उनको हमने निवेदन दिए हैं और इस ताबड़ तो अर्जेंट ये ब्रेक होना चाहिए, वरना समाजवादी पार्टी इससे कुछ भी आंदोलन कर सकती है, जो चाहे वो आंदोलन पब्लिक के लिए कर सकती है, पब्लिक के सेवा के लिए कर सकती है, पब्लिक को तकलीफ नहीं होना चाहिए, ये समाजवादी पार्टी का विषय है।